आपल्याला एवढीच विनंती आहे की आपण मुदतवाढ मागच्या वेळी सभागृहाच्या समोर ठेवली त्यावेळी मी हा विषय मांडलेला की शेवटचा दिवस का पुढच्या अधिवेशनाचा पहिल्या दिवशी मांडा. आता आपण तीन अतिरिक्त तज्ज्ञ सदस्य घेतलेले आहेत म्हटल्यावर सभा समितीला गती येईल आणि त्यामुळे आपण माझा प्रस्ताव मान्य करू शकाल की पुढच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हा अहवाल सभागृहासमोर मांडा. तर तीन आता आपण त्यांना तीन चार नावं नवीन घेतलेली आहेत म्हणजे चार नवीन हुशार माणसं याच्यात आल्यावर वेळ लागण्यापेक्षा कमी वेळेत हे काम व्हावं हा साधा प्रश्न आपण सरकारला आदेश द्या आणि मुख्यमंत्री महोदय हा लगेच मान्य करतील असं दिसतंय. आणि हा अहवाल काय आहे याची पूर्व माहिती सध्याच्या नवीन झालेल्या उपमुख्यमंत्र्यांना आहे आणि त्यामुळे तेही उत्सुक आहेत की लवकर याचा दूध का दूध पाणी का पाणी व्हावं आणि म्हणून आपण त्यांना प्रतिसाद देऊन पहिल्या दिवशी पुढच्या आमचं मागणी काय आहे पुढच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपण मान्य काय केलंय तर शेवटच्या दिवशी काय आपला जरा दिसायला बरं दिसत नाही लोकशाहीची फारच थट्टा व्हायला लागली. सन्मान्य जयंत पाटील साहेब आपण ज्येष्ठ सदस्य आहात कामकाज आपण पाहिलेलं आहे सहसा पहिल्या दिवशी अधिवेशनाच्या आपलं कामकाज काय या विषयातलं होत नाही त्यामुळे मला वाटतं आता दुसरा तिसरा चौथा दिवस न करता त्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीच्या आधी आपण तो अहवाल घेऊ. चला पुढे पहिला दिवस तुम्हाला अध्यक्ष महोदय मान्य नसेल दुसऱ्या दिवशी करा तिसऱ्या दिवशी करा चौथ्या दिवशी करा पण चौथा दिवस झाला की शुक्रवार आला त्यामुळे अध्यक्ष महोदय तीन चार दिवस करा. सरकारला आपण किती वाचवायचं ह्याला काहीतरी मर्यादा असणं आवश्यक आहे. भ्रष्टाचार माझ्यावरती हेतू आरोप असल्यामुळे रेकॉर्डवरून काढायला लागेल नाही असं करता येईल परंतु नियमाप्रमाणे आज माझ्या समोर जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव मी सभागृहासमोर मांडू शकतो परंतु ठेवू शकतो परंतु त्या व्यतिरिक्त जर काय इतर विषय असेल तर तो ह्या प्रस्तावामार्फत चर्चेला आपण घेऊ शकणार नाही. आपला प्रस्ताव कशासाठी आहे पण तो विषयात नाहीये ना ह्या प्रस्तावात ती पूर्व दिशा असते. अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत आपल्या माध्यमातून उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी हा प्रस्ताव मान्य करावा जयंतरावचा म्हणजे हे मुद्दाम या अहवालावर चर्चा होऊ नये असं सरकारचा उद्देश आहे का? सन्मान्य माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी आणि माजी अर्थमंत्री आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटलांनी त्यांचा मुद्दा मांडत असताना माझा उल्लेख केला. मी त्याबद्दल एवढंच सांगतो की मी पण विरोधी पक्षात असताना हे लवकर अहवाल यावा ह्या मताचा होतो. परंतु अध्यक्ष महोदय ज्यावेळेस आपण त्या बाजूला बसतो त्यावेळेस विचार करण्याची पद्धत आपली वेगळी असते आणि सत्ताधारी पक्षामध्ये बसल्यानंतर सगळी कागदपत्र पाहिल्यानंतर वेगळी माहिती आपल्याला मिळते आणि त्यामुळं आता 17-21 तर केलेलेच आहे. जयंतराव सारखे म्हणतात चार लोक वाढल्यावर काय होणार आहे लोक वाढल्यानंतर काय होणार आहे ते मला चांगलं माहिती आहे त्याच्यामुळं मी त्या खोलात जास्त जात नाही. परंतु अध्यक्ष महोदय बऱ्याचदा काही नैसर्गिक संकट येतात अतिवृष्टी होते आणखीन काही होतं आम्हाला जरी कमिटीला वाटलं की लवकरात लवकर ते द्यावं तरी देखील काही प्रसंग असे आल्यानंतर काही वेळेत आपल्याला विलंब लागतो. त्याच्यामुळे जयंतराव पाटील साहेब मी तुमचा आदर करतो तर आपण जे काही सांगताय शेवटी सर्वोच्च पदावर राहुल नार्वेकर साहेब बसलेत अध्यक्ष महोदय ते जो निर्णय देतील त्याची अंमलबजावणी करण्याचं काम सरकार निश्चितपणे करेल.